नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एन्ड्युरिंग मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजी औरंगाबाद येथे काही पदावर भरती निघालेली आहे आणि वेगवेगळ्या 3 पदावर भरती आहे। कमीत कमी पात्रता 10वी पास ते पदवीधर पर्यंत येथे तुम्ही अप्लाय करू शकणार आहात। ही भरती जी आहे थेट मुलाखत आहे, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अर्ज तुम्हाला सादर करायचा नाही, तुम्हाला डायरेक्टली मुलाखतीला तिथे जायचं आहे। तर त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्याचसोबत त्याचा अर्ज कसा करायचा, पगार किती असणार आहे आणि भरतीमध्ये कोणकोणती पदं आहेत याची सगळी माहिती आपण इथं पाहूयात। चला तर मित्रांनो सुरुवात करूया। सुरुवात करायच्या अगोदर चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बटन ऑन करून ठेवा, जेणेकरून असे महत्वाचे व्हिडिओज तुम्हाला नेहमी मिळत जातील। चला मित्रांनो बघूयात ती ॲडव्हर्टाईजमेंट, जी ॲडव्हर्टाईजमेंट रिलीज झालेली आहे सिपाई, त्याच्यानंतर ICT इंजिनियर आणि लिपिक पदासाठी ही भरती आहे। याची ॲडव्हर्टाईजमेंट निघालेली आहे, त्याची सविस्तर माहिती आपण पुढे घेऊ। आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, पोस्ट लोणेरे 402 103, तालुका माणगाव, कोकण रेल्वे, जिल्हा रायगड, महाराष्ट्र राज्य यांचं त्यांचं एचओ आहे। आणि ही जी भरती आहे ती थेट मुलाखतीसाठी होणार आहे। दिनांक 21 नोव्हेंबर 2021 रोजी ही ॲडव्हर्टाईजमेंट निघाली होणार आहे। तुमचे कोणत्याही प्रकारचे अर्ज किंवा ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्हाला करायचे सुरू करण्यात आले आहे याची सविस्तर माहिती त्यांनी सांगितलेली आहे। आणि त्याच्यानंतर ही जी पदं आहेत ती करार पद्धतीने कंत्राटी पद्धतीनं 10 महिन्याचे आहेत, फक्त 10 महिन्यासाठी ही भरती असणार आहे। इच्छुक उमेदवारांना जे आपला अर्ज पाठवायचा आहे ते dba.tu/aurangabad.ro@dba.tu या ईमेल तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे। तसेच इच्छुक उमेदवारांनी 1 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे विभागीय केंद्र, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, भूगर्भ प्रयोगशाळा उस्मानपुरा औरंगाबाद येथील विभागीय कार्यालयात पत्रासह उपस्थित राहायचं आहे मुलाखतीसाठी। तुम्हाला पदाचा तपशील, ICT इंजिनियर एक वॅकन्सी आहे, IT म्हणजे माहिती तंत्रज्ञान म्हणून असणं गरजेचं आहे। तर किंवा BCA डिप्लोमा इन IT किंवा CMA असेल तरी इथं तुम्हाला अर्ज करू शकता। ते इथं दरमहा वेतन जे आहे 24,000 मिळणार आहे BE BTech साठी आणि BCA BCS असेल तर 12,000 रुपये इथं वेतन। संख्या जी आहे 1 किंवा 2 इथं असणार आहेत, मॅक्झिमम 2 जागा इथं रिक्त असू शकतील। दुसरी वॅकन्सी आहे लिपिक लेखक लेखापाल म्हणून, कोणत्या विद्यापीठ शाखेचा पदवी परीक्षा उत्तीर्ण, तसे इंग्रजी त्याचे टायपिंग 40 शब्द आणि मराठी जे आहे 30 शब्द प्रति मिनिट, सोबत MScIT असणं सुद्धा गरजेचं असणार आहे। याची एकच वॅकन्सी इथं रिक्त आहे। खाली मित्रांनो त्याच्या वैद्य शाखेचा पदवी धारकास प्राधान्य तिथे देण्यात येईल आणि टॅली कोर्स त्याचा असलं पाहिजे लिपिक टंक। तर जी चौथी पोस्ट आहे ती पोस्ट आहे शिपाई, या पदावर ही भरती आहे। कमीत कमी क्रायटेरिया आहे आणि कामाचा अनुभव असेल तर त्याला प्राधान्य देण्यात येणार आहे। दर दिवशी तुम्हाला 340 रुपये एवढा पेमेंट मिळणार आहे। एकच वॅकन्सी तिथं रिक्त आहे। इथं काही टीप काही महत्वाच्या आठलेल्या आहेत, तुम्ही जर त्याच्यात इच्छुक असाल आणि तुम्हाला तिथे द्यायचे असेल, जे आहे अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबादच्या IT गेट जवळ सकाळी 10 वाजता उपस्थित राहायचं आहे। याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला मुलाखत नोंदणीसाठी तुम्हाला फीस जी आहे ते रोख भरायची आहे। याच्यामध्ये 500 रुपये ठेवलेले आहे आणि 250 रुपये जी फीस आहे राखीव प्रवर्गासाठी ठेवलेली आहे। तर मित्रांनो शक्यतोवर तुम्हाला जमत असेल, तुम्ही इच्छुक असाल आणि पात्र असाल तर अर्ज करा। 10 महिन्यासाठीच ही फक्त भरती असणार आहे। तर ही हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा। काय अडचण असेल तर ते पण कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बटनाला सुद्धा चालू करून ठेवा, जेणेकरून असे इम्पॉर्टंट भरतीचे व्हिडिओ तुम्हाला नेहमी मिळत जातील। धन्यवाद मित्रांनो, जय हिंद जय महाराष्ट्र।